पत्रकार बांधवांनो, खरं म्हणजे राम मंदिरामध्ये सीतामाईची मूर्ती का नाही अशा प्रकारचा दावाही शोध पवारसाहेबांनी नुकताच लावलेला आहे. एन व्ही पवार हे मंदिराच्या प्रश्नावर नाक ओरडत असताना नास्तिक असल्याची शेकी अनेकदा त्यांनी त्या ठिकाणी मिरवलेली आहे. शरद पवारांनी उचलली जीव लावली टाळ्याला हे करण्यापूर्वी राम मंदिराची थोडी माहिती घेतली असती तर त्या ठिकाणी अशा प्रकारचं वक्तव्य त्यांचं आलं नसतं. कारण राम मंदिरामध्ये बाल रूपातील रामलल्ला त्या ठिकाणी विराजमान झालेले आहेत हे बघायला पवार साहेबांच्या डोळ्यावर पट्टी बांधलेली त्या ठिकाणी आहे. आणि त्याच्यामुळं प्रत्येक गोष्टीत राजकारण त्या ठिकाणी करायचं काम पवारसाहेब त्या ठिकाणी करताना दिसतायत अगदी हताशपणे हतबल झाल्यासारखे. खरं म्हणजे जे स्वतःच्या सुनेला बाहेरून आलेली म्हणून त्या ठिकाणी हिणवतात आणि त्यामुळे सीतामाईचा कळवळा येणं म्हणजे पवारसाहेबांचा असली ढोंगीपणा पुन्हा एकदा त्या ठिकाणी सिद्ध झालेला आहे. आणि त्याच्यामुळे कधी मंदिरात गेले नाही, स्वतः नास्तिक असल्याचं अनेकदा ज्यांनी सांगितलंय त्यात राम मंदिराच्या प्रश्नावर प्रभू श्रीरामाचा जयघोष करत जेव्हा जनता भारतीय जनता पार्टी मोदी साहेबांच्या मागे माहितीच्या मागे उभी राहिली त्यांनी पवारसाहेब अदबल झालेत, हताश झालेत आणि त्यामुळे अशा प्रकारच्या निराधार बिनमुळाची वक्तव्य त्या ठिकाणी ढोंगीपणाची या ठिकाणी करताना दिसत आहे. शरद पवार असं म्हणाले की लोकशाहीमध्ये जनतेला सर्वस्वी अधिकार असतात, परंतु सध्या मात्र मोदींचे काही मंत्री असे म्हणत आहेत की संविधान जे आहे ते बदलायचं आहे. वारंवार या गोष्टीचा उल्लेख प्रत्येक भाषणातून करतात, आज सुद्धा केला. मला वाटतं आतापर्यंत 50 वर्षाच्या वर संसदीय राजकारण शरद पवार साहेबांनी केलं आणि त्यांनी लबाडीचं ढोंगीपणाचं लोकांमध्ये संभ्रम निर्माण राजकारण करूनच त्यावर आपल्या सत्तेच्या पोळ्या त्या ठिकाणी भाजल्या. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशहिताचं राजकारण केलं, गरिबाच्या कल्याणाचं त्या ठिकाणी राजकारण केलं आणि संविधानाच्या बाबतीत बोलाल तर संविधान दिन मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी आम्ही साजरा केला, बाबासाहेबांचा सन्मान केला. पंचतीर्थ ज्या ज्या ठिकाणी बाबासाहेबांच्या पदस्पर्शानं त्या ठिकाणी जी भूमी पावन झाली त्याला पंचतीर्थाचा दर्जा त्या ठिकाणी आम्ही दिला. बाबासाहेबांचं परदेशात असणारं निवासस्थान ते त्या ठिकाणी विकत घेऊन ते आम्ही स्मारकात रूपांतर त्या ठिकाणी केलं. इंदोमिलची जागा त्या ठिकाणी घेऊन स्मारक त्या ठिकाणी गतीनं उभं राहत आहे. आणि त्याच्यामुळे ज्या काँग्रेसने बाबासाहेबांचा भंडाऱ्यात पराभव केला, त्यांना पाडलं निवडणुकीमध्ये, मुंबईमध्ये पाडलं, त्या पवार साहेबांना कुठल्या प्रकारचा नैतिक अधिकार या ठिकाणी संविधान बाबासाहेबांवर आणि आमच्यावर टीका करण्याचा उरतो हे त्यांनाच त्या ठिकाणी विचारावे. परंतु पवार साहेब आता त्या ठिकाणी फ्रस्ट्रेट झालेले आहेत, कारण बारामतीचा आपला पराभव होतोय, महाराष्ट्राचा सर्वे सर्वा लीडर म्हणून एक देशात प्रतिमा होती ती आता येणाऱ्या काळामध्ये संपुष्टात येईल की काय अशा प्रकारच्या भीतीनं त्यांना ग्रासलेल्या आहे.